राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्रातील पाचवं शक्तीपीठ असलेल्या धुळ्यातील एकविरा देवी यात्रोत्सवाला चैत्र पौर्णिमेपासून सुरुवात झाली. धुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर शेजारच्या राज्यातून देखील भाविक यात्रोत्सवाला येत असतात. यात्रोत्सवाच्या काळात भाविक नवस मानता पूर्ण करत असतात. या काळात लहान मुलांचे जाऊळ शेंडी काढण्याचा कार्यक्रम होतो. मंदिर परिसरात ट्रस्टच्या वतीने विविध सोयी करण्यात आल्या आहेत. यात्रोत्सवानिमित्ताने मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. 2 वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भाव निर्बंधांमुळे यात्रोत्सव होऊ शकला नव्हता. तब्बल 2 वर्षांच्या कालखंडानंतर यात्रोत्सव होत असल्याने भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. 16 एप्रिलच्या सायंकाळी एकविरा देवीच्या चांदीच्या मूर्तीची शोभायात्रा निघाली. यंदाच्या यात्रोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे पालखीऐवजी 5 टन वजनाच्या पितळी रथातून एकविरा देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी चौकाचौकात या शोभायात्रा मिरवणुकीचे पूजा अर्चा करून स्वागत केले. मंदिर परिसरातील पांझरा नदी काठ यात्रोत्सवाच्या पाळणा झुले विविध स्टॉल्सने नटलेला होता. साधारण 15 दिवस म्हणजे 30 एप्रिल पर्यंत हा यात्रोत्सव राहणार आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.